अडीचशेचा टप्पा पार केल्यानंतरही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत नाहीये. सोमवारी देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. सोलापुरात कोरोनानं थैमान घातलंय. दररोज रुग्णांच्या संख्येत भर पडते. सोमवारी 11 जण कोरोना पॉझिटिव्ह निघालेत. आता कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचलाय 275 वर. नव्या रुग्णांपैकी एकतानगर तसंच किसान संकुल, सुतमिलजवळ अक्कलकोट रोड, जवाहर नगर, पाठशापेठ, महालक्ष्मी नगर, MIDC, सदर बाजार लष्कर, मिलिंद नगर, बुधवार पेठ, कुमठानाका, हुडको कॉलनी तसंच रंगभवन येथील रुग्णांचा समावेश आहे. बाधितांवर उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांचीही तपासणी करण्यात येते. दरम्यान जवाहर नगरमधील 50 वर्षीय तर पाठशापेठ परिसरातील 68 वर्षीय पुरुष व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. तर सदर बाजार लष्करमधील 46 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 3 जणांच्या मृत्यूमुळे आजवरचा मृतांचा आकडा हा आता 17 पोहोचलाय. सोमवारी 126 अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी 115 निगेटिव्ह तर 11 अहवाल हे पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. आजवर 41 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 217 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.